भोकरदन तालुक्यातील कोठारा जैनपूर येथे दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी शनी अमावस्यानिमित्त श्री शनेश्वर महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. श्री शनेश्वर महाराज हे जागृत देवस्थान असून येथे दर्शनासाठी भाविक भक्त जालना जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातून हजारोच्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येतात. सकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात सनई सुराच्या वातावरणात गावामधून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. महापूजा व अभिषेक करून कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी श्री दक्षिणमुखी हनुमान जागृत देवस्थान पदाधिकारी व गावकऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी सोनाजी जोगदंडे जालना. या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये श्री शनेश्वर महाराजाच्या पटस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत एक आगळा वेगळा कार्यक्रम या कोठारा जिंतूर नगरीमध्ये होत असतो आणि भव्य असं दर शेणी आमुषाला मोठमोठे कार्यक्रम होत असतात आणि हे आमच्या गावचंच नाही पंचकृषीतलं नाही हे आज महाराष्ट्र राज्यातलं एक नंबरचं संस्थान बनलेलं आहे. कारण हे जागृत देवस्थान आहे, हे भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारं देवस्थान आहे. याची जुनी आख्या एक अशी आहे की पुरातन काळामध्ये आमच्या या गावामध्ये योगानंद महाराज म्हणून एक महात्मे होते आणि त्या महात्मे गावामध्ये मंदिरासमोर राहत होते. त्यांचे वारंवार स्वप्नामध्ये शिवी भगवंत यायचे आणि त्याला सांगायचे की माझी या शनीदेवाची एक मूर्ती स्थापन करून या पूर्ण नदीच्या पात्रामध्ये स्थापन करावी अशी त्यांना ते वारंवार साक्षात्कार करत होते. पण त्या महात्म्यांना वाटलं आपण सांगितल्यानंतर कोण आपलं ऐकेल अशी त्यांना वाटत होतं. मग तरी त्यांनी राहिलं नाही, वारंवार त्यांना साक्षात्कार होत होता म्हणून त्यांनी गावकऱ्यांना विनंती केली की आपल्याला एक शनीदेवाची मूर्ती घडवायची आहे आणि आपल्याला या आपल्या गावामध्ये स्थापन करायची आहे. म्हणून आमच्याच गावातील शिल्पकार श्री सुखलाल तानाजी कुमावत यांना सर्वांनी सांगितलं की बाबाजी तुम्ही एक मूर्ती तयार करा आणि त्यांनी 4 महिन्याचा कडकडीत असा उपवास करून मूर्ती तयार केलेली आहे. आणि शेवटी मूर्ती ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मूर्ती बसवायची कुठं, प्रत्येक एकमेकाला विनंती करायला लागला बाबाजी आपल्या साईडला बसवा करून मी या शेतात बसवा पण त्या शेतात बसवा करून आपल्या गावात बसवा. पण महाराजाला साक्षात्कार झालेला होता की माझी स्थापना या पूर्ण नदीच्या पात्रामध्येच करावी, वावंटात करावी, म्हणून बाबाजीला कोणाचं ऐकलं नाही आणि लोक म्हणले महाराजाला काही समजत नाही, मोठमोठाले पूर येतात ती मूर्ती वाहून जाईल म्हणून लोक त्यांना सांगायला लागले तसं. पण महाराज काय ऐकायला तयार नव्हते. छोटे महाराजांनी सांगितलं लोकांना तुम्ही आले काय नाही आले काय, मी या मूर्तीची स्थापना या पूर्णानदीच्या पात्रातच करणार आहे. म्हणून त्या मूर्ती स्थापना त्या पूर्णानदीच्या पात्रामध्ये केली आणि अवघ्या जुन्या काळामध्ये भरपूर पाणी येत होते पण 6-7 फूट का नुसतं उतरलं खाली पाणी होतं, थोडे दगड रचले आणि सोन्याचे ते चुन्यावर दगड रचून एक मूर्ती स्थापन केली आणि ती 1961 मध्ये स्थापना झाल्यापासून तर आजपर्यंत कुठल्याही त्या मूर्तीला धक्कासुद्धा लागलेला नव्हता. भरपूर असे साक्षात्कार या मूर्तीचे होते आणि आजसुद्धा या लोकांना जे गर्दी वाढण्याचं कारण एकच आहे हे जागृत देवस्थान आहे. त्यांना साक्षात्कार झाला, भंडारे करतात, वेगवेगळे कार्यक्रम येऊन करतात. विनंती करतो की आपण सुद्धा या समोरच्या यावं, आपण नतमस्तक व्हावं आणि आपलं मागणी या देवासमोर नागावं. या संस्थान मार्फत ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.